हाय हॅलो नमस्कार, मंदार पाटील ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मी आहे भरतगडावरती, जो मसुरेच्या जवळची कालावलची जी खाडी आहे त्या खाडीच्या काठावरती एका उंच डोंगरावरती हा किल्ला आहे भरतगड. आणि त्या किल्ल्यावरती आता आपण जाणार आहोत, त्याच्या त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण आता आहोत आणि आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री करणार आहे. तुम्ही पाठीमागे बघताय हा एक किल्ल्याचा बुरुज आहे. या बुरुजावरती मी आता इथं उभा आहे आणि पाठीमागे मसुरेचं जे प्रचंड असं विस्तीर्ण हिरवगार जे खोर आहे ना, ते खोर तुम्हाला दिसते पाठीमागे. समुद्राची खाडीही दिसते. किल्ल्याच्या एंट्री केल्यानंतर बाहेरच्या बाजूला अशी भक्कम अशी एक भिंत आहे, बुरुजाची भिंत आहे, ज्याच्यातून कोपऱ्यातून आपल्याला वरती जायला एंट्री आहे. ही अरुंद वाट आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हा असा परिसर आपल्याला नजरेस पाहावयास मिळतो. स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वप्रथम 1670 मध्ये या डोंगरावरती आले होते. जो खाडीच्या काठावरती जो डोंगर आहे डोंगरावरती आले होते. इथं त्यांनी पाण्याचा शोध घेतला पण त्यांना इथं पाणी नाही सापडलं, त्यामुळे त्यांनी इथं किल्ला बांधायचा विचार सोडून दिला. त्यानंतर 1680 मध्ये सावंतवाडीचे फोंडे सावंत इथं आले, त्यांनी पाण्याचा शोध घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांनी सर्वप्रथम पाणी सापडल्यानंतर इथं विहीर बांधायला घेतली. ती विहीर जवळपास 228 फूट खोल बांधली आणि त्यानंतर मग त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. तो किल्ला जवळपास 1701 पर्यंत या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं, तोच हा भरतगड. पावसामुळे प्रचंड रान वाढलेलं आहे पण याची तटबंदी जी आहे ती अजूनही भक्कम स्वरूपाची पाहायला मिळते. खाली दगडाचे सगळे चांब्या दगडाचे सगळे फरसबंदी केलेले आहे. इकडे पाठीमागे बाले किल्ला आहे आणि बालेकिल्ल्यात आपण जायचं आहे. हा गडाचा आपण जो पाहिला पाठीमागचा प्रदेश, हा सगळा गडाचा फ्रंट एरिया आहे. बालेकिल्ल्याचा तुम्ही हा बुरुज बघू शकता, अजूनही सुस्थितीत आहे आणि मजबूत अवस्थेत आहे. तो बालेकिल्ल्याचं वैशिष्ट्य पहा. आत एंट्री करण्यासाठी साधारणतः अगदी 5.5-6 फुटाचीच उंचीचा हा दरवाजा आहे. हा असा दरवाजा ठेवण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की सपोज जर शत्रू आतमध्ये आला तर शत्रूनं घोड्यासहित किंवा बाकीच्या कुठल्या शस्त्रसामुग्रीसहित आत येऊ नये यासाठी फक्त एक पुरुष उंचीचाच हा बालेकिल्ल्याचा दरवाजा ठेवलेला आहे. पाठीमाग एक मंदिर आहे, तिकडं आपण जाणारच आहोत. पुण्याचे पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्यानंतर तुळाजी आंग्रेंनी या गडावरती हल्ला केला होता. कारण की दोघांच्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर त्यांनी पेशव्यांना सपोर्ट केला होता, त्यामुळे 1748 तुळाजी आंग्रेंनी या भरतगडावरती हल्ला केला आणि हा गड ताब्यात घेतला होता. पण त्याच्या काहीच कालावधीत सावंतांनी परत हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. पण करवीरकरांनी 1787 मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. जरी हा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला असला तरी तो परत त्यांनी सावंतांच्याकडेच दिला होता.
पण 1818 मध्ये इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे हा भरतगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. अठराशे 1818 मध्ये कॅप्टन हर्चनसच्या नेतृत्वाखाली जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा तुम्हाला जी पाठीमागं जी विहीर दिसते 228 फूट खोल, त्या विहिरीमध्ये त्यांना पाणी नाही आढळलं. आता पाणी न भेटण्याचं कारण काय, तर त्यांनी ज्यावेळी गडावरती हल्ला केला होता त्यावेळी त्यांनी तोफ मारा केला होता आणि त्या तोफांच्या गोळ्यांमुळे आतल्या विहिरीचा जो पाण्याचा स्रोत आहे तो हल्ला होता, त्यामुळे विहीर कोरडी पडली. त्यामुळे नंतर पाण्याच्या धोनी वापरल्या जायच्या गडावरती. या विहिरीची खासियत सांगितली जाते की या विहिरीला पाण्यामध्ये गुप्त दरवाजा आहे, ज्या गुप्त दरवाज्याने तुम्ही जर गेलात तर सरळ तुम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरती जाता असं म्हटलं जातं, पण आज तक ते कुणी अनुभवलं नाही. बालेकिल्ल्याच्या आत पडझडीनंतर उरलेल्या चबुतऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या दरवाज्यातून आपण गडाच्या बाहेर पडतो. हा बाहेरील तटबंदीकडे जाणारा रस्ता आहे. या गडावरती जवळपास 18 बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजावरती असेल किंवा गडाच्या तटबंदीला असेल प्रत्येक ठिकाणी होल ठेवलेला आहे. तर त्या एका ठिकाणी 2-2, 3-3 होल आहेत. तुम्हाला बाहेरून जरी एक वाटत असलं तरी ते आतून 3-3 होल आहेत, तुम्ही इथं बघू शकता. बाहेरून जर शत्रूनं आक्रमण केलं तर या होलांमधून तोफगोळा सोडले जायचे, गोळे सोडले जायचे, बंदुकीतून मारा केला जायचा. त्यामुळं अखंड गडाला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे आयताकृती चौकोनी होल दिसतील. ते फक्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केले होते. बालेकिल्ल्याच्या बाहेरील प्रदेश. या गडावरती जवळपास 200 आंब्याची कलमं आहेत. आंब्याची झाडं असलेला हा एकमेव किल्ला आहे. गडावरील घोड्यांची पाणी पिण्याची सोय. हा गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळचा मोठा बुरुज आहे. या बुरुजामधून बाहेर पाहिले तर कालावलची खाडी आणि मसुरेगावचा
हिरवागार प्रदेश नजरेस पडतो. आता मी गडाच्या बाहेर आलोय. तुम्ही पाठीमागे बघताय, इथे संपूर्ण गडाला असे जवळपास 20 फूट रुंद आणि 10 फूट उंच असे संपूर्ण गडाच्या गोल भोवती असे खंदक आहेत. शत्रूंनी आत येऊ नये साधन सामुग्री सहित, त्यासाठी त्यांनी ही सोय केलेली आहे. जवळपास 5 ते 6 एकरात पसरलेला हा गड अत्यंत सुस्थितीत आहे. तुम्ही जर मालवणला आलात तर नक्की तुम्ही या गडाला भेट द्या. मालवणपासून मसुरे फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि गावातूनच अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही चालत देखील येऊ शकता. आणि जर तुमच्याकडे 4-व्हीलर वगैरे बाईक असेल तर तुम्ही गडाच्या अगदी पायथ्याला मुख्य दरवाज्याजवळ तुमची 4-व्हीलर देखील येऊ शकते. आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भरतगड बघण्यासारखा आहे. अजूनही इतक्या वर्षानंतर सुस्थितीत आहे. खरं तर हे सगळं आता मी जिथे उभा आहे आणि हा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा एंट्रीचा, तो सगळा पडला होता, ढासळला होता. गव्हर्नमेंटने ते पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे, त्यामुळे आता हा गड अगदी सुस्थितीत मजबूत स्वरूपात आहे. आणि मालवणला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकानं हा भरतगड पाहायलाच हवा असं मला आवर्जून वाटतं. चला तर भटकंतीचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर एपिसोड लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत कनेक्ट रहा. जय महाराष्ट्र.